रमजान ईद निमित्त शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या सुक्या मेव्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान सण तोंडावर येऊन ठेपला असून शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या सुक्या मेव्यांनी दुकाने भरली आहेत. शेवया, बदाम, पिस्ता, चारोळी, अक्रोड, खारीक व इतर साहित्याची बाजारात मोठी रेलचेल आहे. शेवयास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे तरीही ग्राहक खरेदीस गर्दी करत आहेत. यंदा सुक्या मेव्याच्या दरामध्ये 20% वाढ झाली आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्याला जास्तीत जास्त शेव्याची मागणी आहे. शेव्या हे गुजरातचे येते आणि हैदराबादची शेव्या येते दुधात खायचे ते आणि मसाल्याला पण गिरेक जास्त आहे. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, चारोली, बडीशेप, बदाम हे सगळे प्रकारला गिरेक आता सध्याला मागणी जास्त आहे. अवेलेबल काय काय आहे ते और ये प्रोडक्ट जे आहे बाबाचे ते पण जास्तीत जास्त मार्केट लोक खायला. किंम्याचं प्रोडक्ट आहे, चिकन टिक्की पाहिजे आहे, दालचा मसाला आहे, गुरगुरीचा रेडीमेड अंडा आहे आणि खिचड्याचं आहे, रेडीमेड प्रोडक्ट आहे. सगळे प्रोडक्ट जे लोक जे रमजानच्या सणामध्ये लई मागतात. इतर धर्माचे लोक पण हे मागून घेऊन जातात रमजान सणाला करायला. सगळे समाजचे लोक पण मीनाबाजारमध्ये येतात आणि सगळेजण पण घेऊन जातात. इतर चीज जे पण आहे शुकुंबाचे आयटम सगळे समाजाचे लोक दरवाढ झाली असली तरी शिरखुर्मा करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे.